नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वतःचं एक विजन स्टेटमेंट बनवलेलं आहे का? आपल्या आयुष्यासाठी आपण कुठे जाणार, आपली दूरदृष्टी काय आहे, कुठे मला पोहोचायचं आहे, हे तुम्ही एका सिंगल पेजवर, एका पानावर मावेल अशा प्रकारे विजन स्टेटमेंटच्या स्वरूपात लिहिलेलं आहे का? मित्रांनो, विजन स्टेटमेंट अतिशय उपयुक्त आहे, कारण तुमच्या आयुष्यातले सगळे मोठे निर्णय, मोठे मोठे डिसिजन्स घेताना हे करू की हे करू, हे जेव्हा तुम्हाला ठरवायची वेळ येते, त्यावेळेला विजन स्टेटमेंटच तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरतं आणि ते दीपस्तंभासारखं तुम्हाला मार्गदर्शन करतं. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं सिंगल पेज विजन स्टेटमेंट कसं बनवायचं ते सांगणार आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं विजन असतंच, जे काही क्लिअर नसेल, स्ट्रक्चर्ड नसेल, पेपरवर लिहिलेलं नसेल, पण एक ढोबळ मानाने एक रफ आयडिया आपल्याला असते की आयुष्यामध्ये मला काय अचीव करायचं आहे, कुठे पोहोचायचं आहे. पण ते जर तुम्ही नीट पेपरवर लिहिलं, स्ट्रक्चर केलं, सर्व प्रश्नांचे विचार करून उत्तरं त्याच्यामध्ये लिहिली, तर मित्रांनो, एक चांगलं विजन डॉक्युमेंट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पुढे प्रगती करण्यासाठी, तुमचं मार्गक्रमण करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतं. विजन स्टेटमेंट मध्ये सगळ्यात महत्त्वाचं कन्फ्युजन काय असतं की आपण इतरांच्या विजनलाच आपलं विजन बनवतो. कोणी म्हणतं की मला 100 करोडची कंपनी बनवायची, आपण लगेच ते आपलं विजन बनवतो. किंवा हल्ली सोशल मीडियावर आंतरप्रेनर्सच्या सोबत एक मोठी मर्सिडीज, लॅम्बॉर्गिनी, स्पोर्ट्स कार दाखवतात, सक्सेसची डेफिनेशन म्हणून मोठी गाडी दाखवतात आणि आपल्याला लगेच वाटतं की अरे मला पण हेच मिळवायचं आहे. परंतु प्रत्येकाचं विजन सारखं नसतं. विजनची सगळ्यात बेस्ट गोष्ट ही आहे की तुम्ही चूज करू शकता, तुम्ही निर्णय घेऊ शकता की तुमचं विजन काय असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, बाबासाहेब आंबेडकरांचं विजन होतं की मला माझ्या बांधवांना याच्यातून मुक्त करायचं आहे, गर्तेतून. त्यांचं विजन जर असतं चांगलं लॉयर बनायचं, चांगलं कुठे पैसे कमवायचे, तर त्यांनी कमवले असते, कारण ते खूप हुशार पण होते, त्या काळात त्यांना फार डिमांड पण आली असती. परंतु त्यांचं नाव आत्ता एवढ्या वर्षानंतर लोकांच्या लक्षात राहिलं नसतं. किती श्रीमंत माणसांची नावं आपल्याला लक्षात राहतात बघा, फार कमी, फार हातावर, हाताच्या बोटावर मोजण्या इतकी. सो प्रत्येकाचं विजन वेगळं असतं. बाबा आमटेंचं विजन वेगळं होतं, जवाहरलाल नेहरूंचं विजन वेगळं होतं, महात्मा गांधीजींचं विजन वेगळं होतं, भगतसिंगांचं विजन वेगळं होतं, शिवाजी महाराजांचं विजन वेगळं होतं. प्रत्येकाचं विजन आपापलं असतं. सो दुसऱ्याच्या विजनला आपलं म्हणायची चूक कधी करू नका. तुमचं स्वतःचं एक काहीतरी विजन स्वतःचं असलं पाहिजे आणि तेव्हाच ते तुम्हाला मोटिवेट करेल काम करण्यासाठी. सो मित्रांनो, मी तुम्हाला आज विजनसाठी 3 क्वेश्चन सांगणार आहे. मी तुम्हाला उत्तर देणार नाही, कारण मग माझं विजन तुमचं विजन होईल. सो मी तुम्हाला उत्तरं सांगणार नाही, मी तुम्हाला 3 प्रश्न सांगणार आहे. ज्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही नीट बनवलीत, तर मित्रांनो, तुम्ही तुमचं विजन स्टेटमेंट चांगल्या प्रकारे बनवू शकता. सर्वप्रथम काय करायचं, एका अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला काही डिस्टर्ब होणार नाही, कोणी डिस्टर्ब करणार नाही. तुमच्या रूममध्ये स्वतःला बंद करून घ्या थोड्या वेळासाठी, किंवा एकटेच फिरायला जा कुठेतरी, एखाद्या ठिकाणी शांत ठिकाणी पोहोचा. तुमचा मोबाईल फोन स्विच ऑफ करा, कम्प्युटर बंद करा, टी व्ही बंद करा, म्युझिक ऐकू नका, काहीच ऐक करायचं नाही. शांतपणे एका ठिकाणी 15 मिनटं बसायचं आणि विचार करायचा या प्रश्नांवर, आणि याची उत्तरं तुमच्यासाठी काय आहेत ती शोधायची. 15 मिनटं काही पेपरवरही लिहायचं नाही, फक्त आणि फक्त विचार करायचा आणि त्यानंतर याची उत्तरं लिहायला घ्यायची. तर आपण 3 प्रश्न बघूया कुठले आहेत जे महत्त्वाचे आहेत. पहिला प्रश्न मित्रांनो, की तुम्हाला काय बनायचं आहे. दुसरा प्रश्न, तुम्हाला काय करायचं आहे. आणि तिसरा प्रश्न, तुम्हाला काय मिळवायचं आहे. हे 3 प्रश्न वेगवेगळे आहेत. पहिला प्रश्न, तुम्हाला काय बनायचं आहे. दुसरा प्रश्न, तुम्हाला काय करायचं आहे. आणि तिसरा प्रश्न, तुम्हाला काय मिळवायचं आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो 5 वर्षाच्या होरायझनने द्या. फक्त पुढच्या 5 वर्षाचा विचार करून द्या, कारण त्याच्या पुढचं आपल्याला दिसत नाही. दूरदृष्टी जरी म्हटलं तरी आपल्याला 25 वर्षाच्या पुढचं दिसणार नाही, तुमची दृष्टी ब्लर होईल. जग एवढं बदलणार आहे, तंत्रज्ञान एवढं बदलणार आहे की एनिवे तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही की पुढे काय होणार आहे. पण पुढच्या 5 वर्षाचं मात्र आपल्याला अंदाज येऊ शकतो, आणि म्हणून फक्त 5 वर्षाचंच विजन स्टेटमेंट तुम्ही बनवा. सो मित्रांनो, आता हे 3 प्रश्न जरा डिटेलमध्ये बघूया. पहिला प्रश्न, व्हॉट आय वॉन्ट टू बिकम, मला काय बनायचं आहे. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता, तुमच्याबरोबर बोलणारे काही लोक असतात, त्यांना तुमच्याशी बोलताना तुमच्याबद्दल काय भावना मनात आली पाहिजे, तुमच्याबद्दल काय विचार मनात आले पाहिजेत हे लिहा. ते लोक तुमच्याबरोबर बोलून परत जातात तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय छबी राहिली पाहिजे, तुमची काय इमेज राहिली पाहिजे ते लिहा. त्याचप्रमाणे तुमच्या फॅमिलीबरोबर, तुमचे वाईफ असेल, तुमचा हस्बंड असेल, तुमचे आई वडील असतील, मुलं असतील, त्यांच्यावर तुमचा काय प्रभाव, कसा प्रभाव राहिला पाहिजे, त्यांनी तुमच्याबद्दल काय विचार केला पाहिजे ते लिहा. सिमिलरली तुमचे मित्रमंडळी, त्यांनी तुमच्याबद्दल कसा विचार केला पाहिजे, आणि त्यानंतर तुमचा समाज, तुमची कम्युनिटी, तुमच्या आसपासचे लोक, त्यांनी तुमच्याबद्दल काय आणि कसा विचार केला पाहिजे ते लिहा. बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला काय वाटतं ते नाही लिहायचं आहे.
या प्रश्नामध्ये इतरांना तुमच्याबद्दल काय वाटलं पाहिजे हे लिहायचं आहे. सो हा प्रश्न तुम्ही व्हॉट आय वॉन्ट टू बिकम त्यामध्ये लिहा. पुढचा प्रश्न आहे व्हॉट आय वॉन्ट टू डू, मला काय करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे की तुमचं करिअर, सध्या जे आहे करिअर तेच तुम्हाला चालू ठेवायचं आहे की बदलायचं आहे, मग पुढच्या 5 वर्षात ते कधी बदलणार, ते बदलण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल ते लिहा. त्यानंतर तुम्हाला लिहायचं की तुम्ही आत्ता कोणत्या लेवलवर आहात. समजा तुम्हाला हेच करिअर पुढे घेऊन जायचं आहे तर आत्ता तुम्ही कुठल्या लेवलवर आहात आणि 5 वर्षात तुम्हाला कुठल्या लेवलवर पोचायचं आहे. आता बघा, 5 वर्षाच्या होरायझनने जे प्रॅक्टिकल वाटतं ते लिहा. फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता की मला माझ्या ऑर्गनायझेशनचा CEO बनायचं आहे, पण ते 5 वर्षात बनणं शक्य आहे का? तुम्ही आत्ता कोणत्या लेवलवर आहात? जर ते 5 वर्षात शक्य नाही आहे तर तसं नका लिहू. सो CEO बनणं हे स्वप्न झालं आणि 5 वर्षामध्ये जनरल मॅनेजर बनणं हे विजन झालं. बघा, सो तुम्हाला स्वप्नापासून मार्ग मिळत नाही कधी, पण विजनपासून मार्ग नेहमी मिळतो. स्वप्न डिस्ट्रॅक्ट करतं, विजन तुम्हाला मार्ग दाखवतो, पाथवर घेऊन येतो. आणि म्हणून 5 वर्षाच्या होरायझनने लिहा. त्यासोबत लिहा की तुम्हाला तुमचा वेळ कसा घालवायचा आहे, तुम्ही काय शिकणार आहात, काय नवीन गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत का, काही पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत का, काय तुम्हाला करायचं आहे, कुठे फिरायला जायचं आहे का, कुठले देश बघायचे आहेत का, कुठली ठिकाणं जाय फिरायचे आहेत का, भारत भ्रमण करायचं आहे का, सायकलवर तुम्हाला 7 दिवस फिरून यायचं आहे का, कुठल्याही प्रकारचे जे ॲडव्हेंचर्स तुम्हाला करायचे आहेत, व्हॉट यू वॉन्ट टू डू. तुम्हाला फक्त काम 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 नाही करायचं आहे, फक्त पैसा 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 नाही करायचा आहे, फक्त करिअर नाही करायचं, तुमचं आयुष्य पण आहे ना, ते पण तुम्हाला जगायचं आहे, ते पण याच्यामध्ये लिहा की तुम्हाला ते काय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे, व्हॉट आय वॉन्ट टू अचीव, मला काय मिळवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल गोष्टी लिहू शकता, भौतिक गोष्टी लिहू शकता, जसं की तुम्हाला घर घ्यायचं आहे का, कोणतं घ्यायचं आहे, 1 BHK 2 BHK 3 BHK, बंगला घ्यायचा आहे का, गावी घर बांधायचं आहे का, जागा जमीन शेती घ्यायची आहे का, सोनं घ्यायचं आहे का, इन्व्हेस्टमेंट घ्यायचं आहे का, कार घ्यायची आहे का, कोणती घ्यायची आहे, अशा प्रकारे ज्या फिजिकल गोष्टी आहेत ह्या पण आपल्याला मिळवायच्या असतातच. सो त्याच्याबद्दल एक क्रिस्टल क्लिअर इमेज लिहा. ते लिहून झाल्यानंतर मित्रांनो, तुम्ही तुमच्या रिलेशनशिपबद्दल लिहा की तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत. पहिला प्रश्न जो आपण बघितला त्याच्यामध्ये आपल्या रिलेटिव्सना आपल्याकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत, काय वाटलं पाहिजे ते लिहिलं आहे आपण. आणि या प्रश्नामध्ये उलट आहे, तुम्हाला काय अचीव करायचं आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये, लग्न करायचं आहे का नाही करायचं आहे, तुमच्या वाईफसाठी काय करायचं आहे का, तुमच्या हस्बंडसाठी काय करायचं आहे का, तुमच्या मुलांसाठी काय करायचं आहे, व्हॉट यू वॉन्ट टू अचीव ते लिहा. सो अशा प्रकारे तुम्ही ह्या 3 प्रश्नांची उत्तरं शांतपणे विचार करून लिहा. आणि ह्या ही उत्तरं लिहिल्यानंतर ती एका पेजवर समराईज करा. एकाच पानावर 3 कॉलम बनवायचे, काय मिळवायचं आहे, काय करायचं आहे आणि काय बनायचं आहे, हे 3 गोष्टी जर तुम्ही लिहिल्यात तर मित्रांनो, हे जे डॉक्युमेंट आहे, हे जे तुमचं विजन स्टेटमेंट तयार झालेलं आहे, ते तुम्हाला याच्यापुढे प्रत्येक निर्णय घ्यायला मदत करत जाईल. हे ऑब्व्हियसली तुम्ही परफेक्ट नाही लिहिणार आणि परफेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करू देखील नका. तुम्ही जे काही लिहाल ते तुम्हाला रिव्ह्यू करायचं आहे 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 1 वर्षाने, आणि तुम्ही त्याच्यामध्ये थोडे थोडे बदल करू शकता. पण एक जनरल गाईडलाईन तुम्हाला खूप चांगली क्लॅरिटी मिळते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझं स्वतःच्या विजन डॉक्युमेंटमध्ये मी लिहिलं आहे की माझी फॅमिली प्रायोरिटी आहे, बिझनेस नंतर आहे, पैसा नंतर आहे, फॅमिलीसाठी सगळं पहिल्या नंबरवर आहे. सो हे मी लिहिल्यामुळे पुढे काय झालं की मला कधीकधी काही चांगल्या ऑफर्स येतात, काही चांगल्या ऑर्डर्स येतात, ज्या मुंबई पुणे नाशिकपासून बाहेर आहेत, लांब आहेत, जिथे मला ट्रॅव्हल करावं लागेल, ओव्हरनाईट राहावं लागेल, महिना महिना राहावं लागेल, आठवडाभर राहावं लागेल, अशा ठिकाणच्या ऑफर्स मी घेतच नाही. कारण मला माहिती आहे माझी फॅमिली प्रायोरिटी आहे, मला त्यांच्यापासून लांब राहायचं नाही आहे. जास्तीत जास्त 1 दिवसाचं ट्रॅव्हल मी करतो, त्याच्या पुढे जर असेल तर त्याच्या ऑफर्स कितीही पैसे असले तरी मी घेतच नाही. ही मला क्लॅरिटी कुठून आली? ही मला क्लॅरिटी माझ्या विजन डॉक्युमेंटमधून आली. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुमचे बिझनेसचे निर्णय घेण्यासाठी, लाईफचे निर्णय घेण्यासाठी, करिअरचे निर्णय घेण्यासाठी ही विजन डॉक्युमेंटच तुम्हाला मदत करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे विजन डॉक्युमेंट तुमच्याबद्दल करते ते म्हणजे ते तुम्हाला मोटिवेट करतं. हे तुमच्या मनामध्ये मोटिवेशन असतंच ऑलरेडी, पण जेव्हा तुम्ही ते पेपरवर उतरवता, त्याला रिव्ह्यू करता, तुमचं स्वप्न व्हिज्युअलाइज करता, व्हिज्युअलाइज म्हणजे काय, बघायला लागता. आता विजन म्हणजे तुमची दृष्टीला आता ते दिसायला लागलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे व्हिज्युअलाइज करायला लागता मित्रांनो, तेव्हा तुमच्या आतमध्ये असलेल्या मोटिवेशनच्या टाळ्याला एक चावी मिळते, तुमचं कुलूप उघडलं जातं. आणि मग या विजन डॉक्युमेंटमुळे नंतर तुम्हाला कधी स्टेजवर उभं राहून जोराजोरात ओरडणाऱ्या, जोराजोरात बोलणाऱ्या मोटिवेशनल स्पीकरची गरज लागत नाही. तुमचं मोटिवेशन आतून येतं आणि मग तुम्हाला प्रगती करण्यापासून कोणीही 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 थांबवू शकत नाही. मला खात्री आहे मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुमचं विजन डॉक्युमेंट नक्की बनवा
आणि ते स्वतःच्या मनाशी जवळ बाळगा, ते रिव्ह्यू करा, सतत बघा त्याच्याकडे आणि अकॉर्डिंगली ॲक्शन घ्या, त्या अकॉर्डिंगली काम करा जगामध्ये, नंतर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही.